एक महत्त्वाची बातमी समोर येते. पुण्यात पत्रकार दोघा अज्ञातांकडून फायरिंग करण्यात आले. हर्षवर्धन कटारिया असं पत्रकारावर फायरिंग करण्यात आले. महर्षी नगर परिसरात पत्रकारावर हल्ला. एका नामांकित दैनिकाच्या पत्रकारावर फायरिंग झाल्याची घटना पुण्यातील महर्षी नगर परिसरात घडले. काही दिवसांपूर्वीच या पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या पत्रकावर दोन अज्ञात इसमांकडून फायरिंग करण्यात आले. पुण्यात पत्रकारावर दोन्ही अज्ञाताकडून फायरिंग. हर्षद कटारिया या पत्रकारावर फायरिंग करण्यात आली आहे. महर्षी नगर परिसरात पत्रकारावर हल्ला. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्याशी फोनलाईन द्वारे जोडले गेलेले आहेत. भांगेचे काय अपडेट आहेत या बातमी संदर्भात? ही जी फायरिंग झालेली आहे ती पुण्यातील सहकार नगर भागामध्ये झालेली आहे आणि काल रात्रीचा सगळा प्रकार आहे. हर्षद कटारिया हे पुण्यातील एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करत आहेत. 15 दिवसापूर्वी त्यांच्यावरती खुनी हल्ला झाला होता आणि या हल्ल्यानंतर पुन्हा काल मध्यरात्री ही फायरिंग झालेली आहे. कटारिया यांचं जे घर आहे त्यांच्या घरासमोरच दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले होते आणि या हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्टल मधून त्यांच्यावरती फायरिंग केली आणि या सगळ्या फायरिंग मध्ये त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. परंतु अशा पद्धतीनं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला हे धमकवण्याचा प्रयत्न पुण्यात सध्या सुरू आहे. आणि खर तर हर्षद कटारिया हे त्यांच्या लेखणीतून अनेक जे प्रकरण आहेत ते बाहेर काढलेले आहेत अशी माहिती मिळत आहे आणि यातूनच त्यांच्यावरती हल्ला झाला का काय हा सगळा प्रकार आता समोर येण्याची शक्यता आहे. नक्कीच भांगेची, परंतु या संदर्भात पोलिसांकडून काही तपास सुरू आहे का? स्वारगेट पोलीस सह इतर जे स्थानिक पोलीस अधिकारी आहेत घटनास्थळावरती दाखल आहेत. काल रात्रीपासून या सगळ्या हल्लेखोरांचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत. खरं तर या हल्ल्यामध्ये CCTV मात्र उपलब्ध नाही, परंतु पोलीस जे आहेत ते त्यांच्या वेगवेगळ्या मार्गातून या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहिती संदर्भात. तर पुण्यात पत्रकारावर दोन अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. हर्षद कटारिया असं या पत्रकाराचं नाव आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.